आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बहुचर्चित आणि वादग्रस्त अतिक्रमणावर पडणार हातोडा विटभट्टी माळाचा मोजणी नकाशा झाला तयार हातकलंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील बहुचर्चित व गावाचे लक्ष वेधलेल्या चोपन्न एकर क्षेत्रातील विटभट्टीच्या माळाचा मोजणी नकाशा तयार करण्यात आला आहे त्यामुळे हे अतिक्रमण कधी निघणार याची चर्चा ग्रामस्थातून सुरू झाली आहे पुलाची शिरोली येथील गट क्रमांक व पाचशे त्रेचाळीस मधील चौपन्न एकर जागेत विविध व्यावसायिक शेतकरी कारखानदार यांनी गेली अनेक वर्ष अतिक्रमण केले आहे परिणामी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बहुउद्देशीय क्रीडांगण बाग ब असे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी शिरोली ग्रामपंचायतीकडे जागा शिल्लक नाही अशा परिस्थितीत अतिक्रमण झालेली जमीन अतिक्रमण मुक्त होणे गरजेचं होत या अतिक्रमणा शिवसेनेचे तालुका प्रमुख व ग्रामपंचायत विरोधी गटनेते बाजीराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आमदार अमल महाडिक यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि प्रांता अधिकारी समीर शिंगटे यांनी गट क्रमांक पाचशे एकतीस व पाचशे त्रेचाळीस मधील सर्व अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश शिरोली ग्रामपंचायतीला दिले होते त्यासाठी मोजणी अधिकारी कोरडे यांनी नोटीसा पाठवून या माळाची मोजणी पोलीस बंदोबस्तात पूर्ण केली त्यावर प्रांता अधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी नकाशा पूर्ण केला आहे या नकाशामध्ये शासकीय जमीन व शेतकऱ्यांची जमीन यांच्या हद्दी केल्या आहेत त्यामुळे किती जागेत कोणी व कसले अतिक्रमण केले आहे हे शासनाच्या लक्षात आले आहे हा मोजणी नकाशा तयार झाला आहे पण शासकीय अधिकारी अतिक्रमण कधी काढणार याची चर्चा ग्रामस्थातून सुरू झाली आहे महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे